ये रिपोर्ट है हमारी औरंगाबाद से गौरव राजेंद्र जोंदा ने। भद्र मारुति मंदिर जो बजरंगबली का फेमस मंदिर है, औरंगाबाद से करीबन 20 किलोमीटर की दूरी पर खुलताबाद में यह मंदिर है जो 7 तारीख से खोला गया। कई लोगों ने भद्र मारुति के दर्शन किए। आई कैमरा कहने से देखते हैं कि किस तरह लोगों ने भद्र मारुति के दर्शन किए। हिंदुस्तान में सभी देवी देवताओं के मंदिर हैं और विभिन्न मंदिरों की मान्यताएं भी। ऐसा ही एक मंदिर औरंगाबाद जिले में खुलताबाद इलाके में स्थित है, जिसे लोग भद्र मारुति मंदिर के नाम से जानते हैं। क्या है विशेषता इस मंदिर की, आइए जानते हैं। शासनाच्या आदेशाप्रमाणे आज मंदिर अध्यक्ष विश्वस्त आणि आमचे भद्र मारुति संस्थानचे विश्वस्त मान्य चंद्रकांत साहेब यांनी फोनद्वारे या ठिकाणी अध्यक्ष साहेबांना सांगितलं आपण मंदिर उघडून द्या। या सर्व शासनाचे नियम आणि अटी पाळून या ठिकाणी आम्ही मंदिर उघडत आहोत। या ठिकाणी ग्रामस्थ अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते, भजनी मंडळी उपस्थित होते आणि भद्र मारुति मंदिर हे अतिशय प्रसिद्ध असून या ठिकाणी सर्व पब्लिकमध्ये सर्व कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे। दुकानदार सुद्धा या ठिकाणी खुशी झालेले आहेत। या ठिकाणी आता दर्शन व्यवस्था सुरू झालेली आहे। बाहेर सॅनिटाईजची व्यवस्था आहे। या ठिकाणी सर्व व्यवस्था कोविडचे नियम पाळून या ठिकाणी केलेली आहे। हजारो भाविक या ठिकाणी काही लिमिट सुरू ठेवण्यात येईल आणि हे सर्व नियमांनी आधी पाळून या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था विश्वस्त मंडळांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी मिठू यादव पाटील बारवेळ भद्रमारुती संस्थानाध्यक्ष बोलतो। 1.5 ते 2 वर्षापासून शासनाने मंदिर बंद ठेवलं होतं, लॉकडाऊन करायचं सांगितलं, त्याच्यामुळं सर्व भाविक आणि व्यापारी दुकानदार कपडेवाले दुकानवाले पूर्ण परेशान होते आणि त्यांचं जीवाचा कशी करावी हे त्यांना प्रश्न पडला होता। परंतु आता पहिले तर मी शासनाचे प्रथम आभार मानतो की त्यांना 1.5 ते 2 वर्षाचे वाटत होईना मंदिर खुल्लं केलं। आज अगदी आनंदी आहे, सगळे दुकानदार भाविक गावातले लोक भजन कीर्तन याच्या उत्सवात आणि आज मंदिर खुल्लं केलं आणि ते शासनाचे नियम पाळून अटी पाळून आम्ही त्याचा प्रयत्न करू आणि शासनाच्या नियमाचं उल्लंघन नाही करणार। आणि आज मंदिर खुल्लं गेलं, आता इथून पुढे आम्ही शासनाचे आभार मानतून त्यांच्या आज्ञेचं पालन करू। जय भद्राजी। स्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर हे सरकारने खुले केलेले आहे। आम्ही एका वेळेचा खूप 1.5 वर्षापासून प्रतीक्षित होतो, अखेरकार आज मंदिर उघडून आम्हाला दर्शन घडले, त्याबद्दल आम्ही सरकारचे खूप आभारी आहे। आणि हे खूप लवकर व्हायला पाहिजे होते, ते लेट झाले, पण जे झाले ते खूप चांगले झाले। आम्हाला शेवटी आता दर्शन घडलेले आणि दर शनिवारी आम्ही भद्र मारुतीच्या दर्शनाला येत असतो आणि आम्हाला बाहेरून दर्शन करून जावं लागत होतं, पण आज दर्शन घडले आणि सगळे भक्तजनातर्फे मी सरकारचे आभार मानतो आणि सगळे भक्तजन हे आता आनंदी आहे
त्यांना दर्शन घडताय, त्याबद्दल पुन्हा एकदा मी सरकारचे आभार मानतो।